वातानुकूलित बस म्हणून सामान्य माणूसही आता खिशाची पर्वा न करता शिवशाही बसला पसंती देतात मात्र नागपूर अमरावती मार्गावर धावणाऱ्या या बसची चाके दर एक दिवसाआळ रस्त्यात थांबतात नादुरुस्त बसचा फटका मात्र प्रवाशांना बसत असतो काही दिवसांपूर्वी नागपूर ते अमरावती मार्गावर प्रवासी घेऊन जाणारी शिवशाही बस जडून खाक झाली भंड्यारातही हाच प्रकार घडला केवळ दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध नसल्याने या घटना घडत असल्याची दुजोरा महामंडळाचे अधिकारी देतात तेव्हा शासनाच्या गचाळ कारभारीची लक्तरे आपसुकच वेशीवर टांगली जाते अमरावती विभागात गत दोन वर्षात शिवशाही बसचे सहा अपघात झाले अनेक बसेसचे मेंटेनन्सचे कामही वेळेवर होत नाही प्रशिक्षित मेकॅनिकलचा अभाव नाही विशेष म्हणजे अमरावती विभागातील पाच आगारांमध्ये धावणाऱ्या शिवशयाचे उत्पन्न दिवसाकाठी तब्बल सहा लाख रुपये असून महिन्याकाठी हा आकडा पावणे दोन कोटीच्या घरात जातो महिलांना निम्म्या तिकीटीची सवलत जाहीर झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत भर पडली आहे एस टी महामंडळाने जून दोन हजार सतरामध्ये शिवशाही या वातानुकूलित बस दाखल केल्या यात सोमालकीच्या बसचा समावेश आहे प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथमच अपघातांची गालबोट लागले आज घडीला अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही सुरुवातीला बसेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एसी सी कॅमेरे सुसज्ज आसन व्यवस्था सुरक्षितेसाठी अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या मात्र या बसेसमधील सोयी सुविधांचा अल्पविधित बोजवारा उडाला आहे बसेस नादुरुस्त असल्यास या बसेसला आवश्यक असलेले साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही याशिवाय शिवशाही वातानुकूलित असल्याने मेंटेनन्स जास्त ठेवावे लागते यासोबतच वायरिंग मोठ्या प्रमाणात केलेली असते परिणामी वेळेवर मेंटेनन्स केले जात नाही असे असताना तज्ज्ञ मेकॅनिकल्स व आवश्यक दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध होत नसल्याने शिवशाहीचा गारेगार प्रवास सामान्य माणसासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे